हरसन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीनाथ जनशक्ती ग्राम विकास पॅनलला साथ द्या. सरपंच पदाचे उमेदवार नितीनराजे जाधव यांचे मतदारांना आवाहन. अडचणमध्ये श्रीनाथ जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा धूमधडाक्यात शुभारंभ. प्रचार शुभारंभावेळी महिला व ग्रामस्थांची मोठी गर्दी. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. खानापूर तालुक्यातील आळसंद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी आणि 11 सदस्यांसाठी प्रमुख दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. आज शुक्रवार 9 डिसेंबर रोजी श्रीनाथ जनशक्ती ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत श्रीनाथ साहेब मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी या पॅनलचे प्रमुख व थेट सरपंच पदाचे उमेदवार नितीनराजे शहाजीराव जाधव, वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार श्रीरंग आनंदा शिरतोडे, अण्णा कृष्णा जाधव, नीलम नंदकुमार भोसले, वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार अक्षय नेताजी जाधव, श्रीमती यशोदा गोविंद कारंडे, सुमन सावंत आमाळी, वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार विठ्ठल कृष्णा कारंडे, धनश्री प्रवीण जाधव, तसेच वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार अरुण राजाराम जाधव, सीमा सुभाष कुंभार व विमल श्याम जाधव यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावच्या विकासाकरिता कटिबद्ध राहण्याची शपथ नितीनराजे जाधव यांच्यासह उमेदवारांनी घेतली. या प्रसंगी बोलताना नितीनराजे जाधव म्हणाले, 2022 आळसंद ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आळसंद गावामध्ये गेल्या 10 वर्षापासून सरपंच इंदुमतीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आळसनगावचा प्रचंड असा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी निश्चितपणे केला आणि यातूनच 2022 पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा श्रीनाथ जनशक्ती ग्रामविकास पॅनेलची स्थापना करून पुन्हा एकदा गावच्या विकासासाठी एक चांगला उत्तम पर्याय म्हणून आणि भरघोस केलेल्या विकास कामांच्या काही राहिलेले प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, व्यापार संकुल असतील, नवीन अंगणवाडी शाळा खोल्या असतील, त्याचबरोबर अनेक असे मूलभूत प्रश्न जे मंजूर करून आणलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी पुन्हा उभा करायचे आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे आळसण गुमानगिरी मठ येथील 50 एकर जागेमध्ये आपल्या ग्रामपंचायतीनं इंदुमती ताई जाधव यांच्या पाठपुराव्याने आपण एक सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. त्याच्या बऱ्यापैकी मंजुऱ्या सुरू आहेत आणि लवकरच तो प्रकल्प आळसंद गावामध्ये उभा करून आपल्या गावाला त्यातून सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं काम हे श्रीनाथ जनशक्ती पॅनेलचे सर्व 12 उमेदवार, त्याचबरोबर ट्रस्टचे सर्व संबंधित सदस्य या ठिकाणी करणार आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होऊन या गावामध्ये वीज पुरवठा, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग, त्याचबरोबर अन्य ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भर पडणार आहे. असे विविध या ठिकाणी विकास कामे मार्गी लागणार असून यासाठी हे अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामं, मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे, 15 गावांच्या सोयीचं असलेलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आपण या ठिकाणी स्थलांतरित करून आणलेलं आहे. उपचार सुरू झालेले आहेत परंतु इमारत बांधणं, निवासी आयुक्त
निवासस्थानके बांधणे, त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानके याकरिता जी तळ्याची जागा आरक्षित केलेली आहे त्या ठिकाणी लवकरच बांधकाम सुरू करण्याच्या दृष्टीनं आपण जनशक्ती पॅनेलच्या श्रीनाथ जनशक्ती ग्राम विकास पॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड असं ताकदीनं या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. आणि त्याचबरोबर या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी अनेक व्यापारी संकुलाचे गाळे असतील, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी रोजगार उपलब्धीसाठी अन्य काही गोष्टी असतील या करण्याचा प्रयत्न हे पॅनेल निश्चितप्रमाणे करेल. आणि त्याचबरोबर गावातील सोयीसुविधासाठी अग्रक्रमानं हे पॅनेल काम करेल. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील, जे उर्वरित काही थोडेफार रस्ते आहेत काही मंजूर करून आणले, कारवे आळसण ते कारवे हा रस्ता चांदणी चौकातून जातो तो रस्ता 3,40,00,000 रुपये इंदुमतीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणलेला आहे. आणि या रस्त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीनं हे पॅनेल आपल्यासमोर येत आहे. आणि यासाठी आपल्या गावातील सर्व मतदार बंधू भगिनी ग्रामस्थ ज्येष्ठ थोर मान्यवर त्याचबरोबर माता भगिनी यांनी तरुण युवक मित्र या सर्वांनी प्रचंड असा आशीर्वाद द्यावा, मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला सर्वांना या आळसण औ संस्थानिक या गावच्या हा जनसेवेचा कारभार हाकण्याची संधी आम्हाला द्यावी अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि शुभाशीर्वाद द्यावेत अशी श्री नाथ चरणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. यावेळी वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार अक्षय जाधव सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नासाठी श्रीनाथ जनशक्ती पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन केले. तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, सगळ्या वर्गाचं या ठिकाणी या आपल्या पॅनेलला भरघोस असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कुठंही जिरवाजिरवीचं पायवाडावडीचं एकमेकाला शिव्या दुष्ण देण्याचं राजकारण या ठिकाणी कोणी करणार नाही. एक पॉझिटिव्ह उमेद, एक पॉझिटिव्ह राजकारण आणि एक उत्साही वातावरण घेऊन आपण सगळ्यांनी यातून पुढे जायचं आहे. कोणाचाही बरोबर अन्याय होणार नाही. सामान्य असेल, आर्थिकरित्या गरीब असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीत शासकीय कुठल्याही प्रक्रियेपासून वंचित जो घटक असेल त्या सर्व वंचित सामान्य घटकांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी हे 11 जणांचं पॅनेल आणि या पॅनेलचे पॅनेल प्रमुख नितीन शाहीराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन आम्ही या ठिकाणी लढणार आहे. सामान्य माणसाला बरोबर घेऊन एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन या ठिकाणी आपण अगदी यशाचा गुलाल उचलणार आहे असा विश्वास मी या सर्व माणसांच्या समोर व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच या निवडणुकीत धनशक्ती विरोधात जनशक्तीला साथ देण्याचे आवाहन वार्ड क्रमांक 3 उमेदवार धनश्री जाधव यांनी ग्रामस्थांना केले. सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. श्रीनाथ जनशक्ती ग्राम विकास पॅनेलच्या वतीने तुम्ही सर्व उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आभार मानते. सर्वसामान्यांचं पॅनेल आहे, जनशक्ती धनशक्ती आहे, त्यामुळे आपण जनशक्तीच्या पाठीशी राहून आम्हाला भरघोस मतं द्यावी ही विनंती. सरपंच मम्मींच्या माध्यमातून दादांनी गावात बरीचशी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. तू इथं का आलास, तुम्ही इथं कशासाठी आला, दादांची तिथं कसलाही हक्क नसताना येऊन न देता दादांनी न्यायालयापर्यंत लढा घेऊन आज गावात एवढी विकास कामं मंजूर केली, तर आपण एक जबाबदारीचा मुकुट दादांच्या डोक्यावर ठेवूया सरपंच पदाचा आणि त्यांना विजयी करून गावाची व्हिजन 2022 ठेवू आपण पुढे आणि दादांना निवडून भरघोस मतांनी त्यांना त्यांच्या पॅनेलला द्यावी ही विनंती. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.